السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لله وحده والصلاة والسلام على من لا نبي بعد. أما بعد، السلام عليكم ورحمة الله. आपण एक सिरीज घेऊन आलेलो आहात आणि ती आहे तुमच्यात चांगलं कोण. ह्याच्यात अगदी लहान लहान अहदीस घेऊन आलेलो आहेत आणि आज ही दुसरी सिरीज आहे तुमच्यात चांगलं कोण. तीन शब्दावर अवलंबित ही हदीस. खियारुकुम उहासिनुकुम अखलाका, म्हणजे काय? ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत ज्यांची नैतिकता चांगली. आणि ही हदीस सही बुखारीत 6035 आहे. खियारुकुम, ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत कोण? उहासिनुकुम अखलाका, ज्यांची नैतिकता चांगली आहे. आणि त्याला उर्दूमध्ये असं म्हणतात, तुम्हे अफजल वो है जिसके अखलाक अच्छे हैं. तेव्हा आता रमजान महिना अगदी माथ्यावर आहे, अंगावर आहे, आणि आपण नक्कीच रमजान महिन्यातल्यान उपवास ठेवणार आहोत. 30 दिवसाचा जर असला तर 30 दिवस आपण उपवास ठेवणार आहोत लिल्ला फिल्ला, अल्लासाठी. आणि त्याच्यात फजरपासून मगरीबपर्यंत आपण कायच खाणार नाही, सिगरेट पण नाही पिणार. मग हा अगदी चांगला आपल्या लोकांना मौका आलेला आहे की आपण आपले अखलाक सुधारून घेऊया. का? की हा महिना आणि मग कंप्लीट जिंदगी जी आपली आहे त्याच्यात आपला अखलाक, आपले नैतिकता चांगली राहिली पाहिजे. जर आपली नैतिकता चांगली राहिली तर नक्कीच आपण सगळ्यापेक्षा चांगले राहणार आहोत. अल्लाह सुभान व तआलाशी दुआ आहे की अल्लाह ताला आपल्याला फक्त त्याच्यासाठी उपवास ठेवण्याची हिदायत देव आणि त्याच्यासाठीच रात्री उठून नमाज लैलत रात्री आपल्याला नमाज पढण्याची जी आहे तौफीक देव. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. वमा अलैना इल्ला अल बलाग. अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अला नबियना मुहम्मद.